You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. बोल बजरंग बली की जय. सालाबाद्रमाने याही वर्षी विकी इंगळे यांच्या इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांची या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. सालाबाद्रमाने याही वर्षी इंगळे यांच्या वतीने इंगळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर शहरातील सर्जेपुरा या ठिकाणी दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात नागरिक या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. अभिनेत्री सीमा कुलकर्णी हिची या दहीहंडी उत्सवा प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. या दहीहंडी उत्सवाचा अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी मन भरून आनंद लुटलाय. तर पाहूयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. हाय, हॅलो, नमस्कार. मी सीमा कुलकर्णी, म्हणजेच सावली वहीन सुखाची, या मालिकेची तुमची गौरी. दहीहंडीसाठी मी पहिल्यांदाच अहमदनगरमध्ये आले, म्हणजे इंगळे प्रतिष्ठान आणि विकी शेठ इंगळे यांनी मला इथे इन्व्हाइट केलं होतं. मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे त्यांना, कारण माझा खूप छान एक्सपिरियन्स होता इथे आल्याचा. माणसं छान आहेत सगळी नगरची, आणि खूप छान वाटलंय मला सगळ्यांना भेटून. आणि दहीहंडी महोत्सव मी पण त्यात उत्साहाने एन्जॉय केला. थँक्स अ लॉट. आणि सुमित तनपुरेमुळे मी खरं तर या सगळ्यांशी कनेक्ट झाले, सो स्पेशली मला त्यालाही थँक्स म्हणायचं आहे. थँक्यू. प्रमाणे याही वर्षी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्सवामध्ये दहीहंडी साजरा करण्यात येत आहे. त्या दहीहंडीला मनोरंजन करण्यासाठी सिने अभिनेत्री व रंगात रंग देणारी व दहीहंडी साजरा करणारी सुखाची सावली ह्या मालिकेतील अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी इंगळे प्रतिष्ठानच्या भेट दिली, त्याच्याबद्दल मी इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच आमचे पत्रकार बंधू असतील, टी व्ही न्यूज असेल, ते सगळ्यांचंही इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. असंच तुमचं पुढील माझ्या राजकारणी जीवनामध्ये असंच साथ राहू द्या, हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो.